into variables हे आपण मागच्या 1.1 मध्ये दोन इक्वेशन साइमल्टेनियसली कसे सॉल्व करायचे ते बघितलं. आता तेच इक्वेशन्स हे आपल्याला ग्राफिकल मेथड ने सॉल्व करायचे, आणि ग्राफिकल मेथड ने सॉल्व करायचे असतील तर ते मेथड बघा. त्याच्यामध्ये आपण शिकणार आहोत 1.2. तर 1.2 मधला क्वेश्चन नंबर फर्स्ट आपण या ठिकाणी सॉल्व करणार आहोत. क्वेश्चन आहे, कंप्लीट द टेबल टू सॉल्व द फॉलोइंग साइमल्टेनियस इक्वेशन्स. त्याच्यामधलं पहिलं इक्वेशन आपल्या समोर आहे आणि त्याच्यासाठी एक टेबल दिलेला आहे. हा टेबल आपल्याला फिलअप करायचा आहे. त्याच्यासाठी एक्स प्लस वाय इज इक्वल टू 3 हे इक्वेशन आपल्याकडे आहे. हे सॉल्व करण्यासाठी इथं लक्षात येते आपल्याला की एक्स आणि वाय या दोघ जे व्हेरिएबल आहे तर त्या व्हेरिएबलची व्हॅल्यू ची जी ऍडिशन आहे तर ती 3 आली पाहिजे. मग पहिलं इक्वेशन एक्स प्लस वाय इज इक्वल टू 3, मग इथे आपल्याला एक्स ची व्हॅल्यू 3 दिलेली आहे. 3 मध्ये किती ऍड केले म्हणजे एक्स च्या व्हॅल्यू मध्ये किती ऍड केलं तर 3. तर एक्स मध्ये एक्स ची व्हॅल्यू 3 आहे तर ती इक्वेशन मध्ये आपण सबस्टिट्यूट करणार आहोत. एक्स प्लस वाय इज इक्वल टू 3, एक्स ची व्हॅल्यू आपण टेकिंग एक्स इज इक्वल टू 3, एक्स च्या जागेवर आपण 3 सबस्टिट्यूट केला, प्लस वाय इज इक्वल टू 3. वाय इज इक्वल टू 3 पॉझिटिव्ह अपोजिट ला जाताना निगेटिव्ह होतो आणि वाय ची व्हॅल्यू आपल्याला मिळते 0. मग ही वाय ची व्हॅल्यू या ठिकाणी आपण सबस्टिट्यूट करायची आणि त्याच्या खाली अंडरलाईन करायची. एक्स ची व्हॅल्यू 3, वाय ची व्हॅल्यू 0 आणि आपल्याला कोऑर्डिनेट मिळाला एक्स कॉमा वाय इज इक्वल टू 3, 0. नंतर सेम वाय ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायची. मग इथे घेऊ आपण टेकिंग वाय इज इक्वल टू 5, वाय ची व्हॅल्यू 5. मग ज्या ठिकाणी या इक्वेशन मध्ये वाय दिलेला आहे त्या ठिकाणी आपण 5 सबस्टिट्यूट केला, एक्स प्लस 5 इज इक्वल टू 3. एक्स इज इक्वल टू 3 हा पॉझिटिव्ह अपोजिट ला जाताना निगेटिव्ह झाला आणि एक्स इज इक्वल टू 5 मायनस 3 इज इक्वल टू 2, मोठ्या संख्येचं साईन मिळालं आपल्याला मायनस 2. मग एक्स ची व्हॅल्यू 5 होती तर तेव्हा आपल्याला वाय ची व्हॅल्यू मायनस 2 या ठिकाणी मिळालेली आहे, मायनस 2. आणि या ठिकाणी कोऑर्डिनेट मिळाले मायनस 2 कॉमा 5. त्याच्यानंतर तिसरी ब्लँक प्लेस आपल्याला सॉल्व करायचं आहे. इक्वेशन आपल्याला एक्स प्लस वाय इज इक्वल टू 3, इथे वाय ची व्हॅल्यू दिलेली आहे, तिथे म्हणून आपण टेकिंग वाय इज इक्वल टू 3. मग एक्स प्लस वाय ची व्हॅल्यू 0 इज इक्वल टू 3, वाय ची व्हॅल्यू 3 दिलेली आहे, एक्स इज इक्वल टू 3 हा पॉझिटिव्ह तिकडे जाताना निगेटिव्ह, 3 मायनस 3 इज इक्वल टू 0, एक्स इज इक्वल टू मिळतो आपल्याला 0. आणि अशा पद्धतीने एक्स कोऑर्डिनेट 0, वाय कोऑर्डिनेट 3, 0 कॉमा 3. अशा पद्धतीने हे पहिलं एक्झाम्पल्स आपण या ठिकाणी सॉल्व्ह केलं, ते फिलअप देखील केलं. त्याच मेथडने इकडचं एक्झाम्पल्स आपण सॉल्व्ह करणार आहोत. इक्वेशन आपल्याकडे आहे एक्स मायनस वाय इज इक्वल टू 4, मात्र या ठिकाणी वाय ची व्हॅल्यू 0 दिलेली आहे, ती आपण सबस्टिट्यूट करणार आहोत. टेकिंग वाय इज इक्वल टू 0, वाय च्या जागेवर आपण 0 सबस्टिट्यूट करू, एक्स मायनस 0 इज इक्वल टू 4, एक्स इज इक्वल टू 4, 4, 0. त्यानंतर इथे एक्स ची व्हॅल्यू आपल्याला दिलेली मायनस 1, ती आपण घेणार आहोत. टेकिंग एक्स इज इक्वल टू मायनस 1, एक्स च्या जागेवर मायनस 1, मायनस वाय इज इक्वल टू 4, मायनस वाय इज इक्वल टू 4 हा मायनस तिकडे जाताना प्लस 1 झाला, मायनस वाय इज इक्वल टू 5,
therefore y is equals to minus 5 minus 5 minus 1 comma minus 5 आणि तिसऱ्या याच्यामध्ये x ची व्हॅल्यू 0 आहे y ची दिलेली आहे फक्त जशी तशी कोऑर्डिनेट स्वरूपात लिहून टाकली अशा पद्धतीने हा क्वेश्चन नंबर फर्स्ट आपण या ठिकाणी 1.2 मधला सॉल्व केलेला आहे.